सातपूरच्या ESI हॉस्पिटलमध्ये 45 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांचं लसीकरण चालू आहे। तसंच फ्रंटलाईन वर्कर जसे डॉक्टर, वकील, हेल्थ वर्कर, गॅस एजन्सीज आणि इतर फ्रंटलाईन वर्कर यांनाही लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं असं आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजश्री पाटील यांनी केलं। सध्या बऱ्याच लोकांना किंबहुना बहुतांश लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटलेलं आहे, त्यामुळे केंद्रावर वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये किंवा वेगवेगळ्या एज ग्रुप्समध्ये लोक फेजेसमध्ये येत आहेत आणि याचा फायदा करून घेत आहेत। आमच्याकडे म्हणजेच राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयामध्ये लसीकरण केंद्र आपल्याला माहितीच आहे, भरपूर लोकांना लस देऊन राहिले। त्यातले महत्त्वाचं असं आहे की आमचं जे केंद्र आहे ते सध्या तरी 45 वरच्या गटासाठीच मान्यता मिळालेली आहे, पण फ्रंटलाईन वर्कर्स हा मोठा ग्रुप आम्ही कव्हर करत आणलेला आहे। आणि फ्रंटलाईन वर्कर्समध्ये आपल्याला माहिती आहे हेल्थकेअर वर्कर्स आहेत, पोलीस आहेत, वकील आहेत, वेगवेगळ्या गॅस सर्व्हिसेसच्या एजन्सीज असतील किंवा इतर हेल्थशी रिलेटेड लोक असतील, अशा बऱ्याच लोकांना आम्ही लसीकरण केलेलं आहे। आणि त्यामुळे लसीकरणाचा फायदा असा आहे, आपल्याला सर्वांना माहितीच आहे, जे लोक लस घेतात त्यांना हा आजार जरी झाला तरी तो सौम्य सौम्य होईल किंवा आजार होणारच नाही किंवा झाला तरी दगावण्याची शक्यता मुळीच नाही, त्यामुळे लसीकरणाचा अतिशय मोठा असा फायदा आहे। लसीकरणामुळे कोरोनापासून खूप मोठ्या प्रमाणात आपलं रक्षण होऊ शकतं असं मतही डॉक्टर पाटील यांनी व्यक्त केलं। राजेश मोरे, दिशानू, सातपूर।